बाप बाप होता हे असं आपण नेहमी ऐकत असतो, कधी अनुभवतही असतो. मात्र असाच एका बापलेकाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. प्रशासकीय अधिकारी असणारे अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटरवरून एक फोटो शेअर केला आणि त्या फोटोला सगळीकडनं पसंती येते आहे. मात्र या फोटोत नेमकं आहे तरी काय, तर या फोटोत एक वडील आपल्या तान्हुल्याला घेऊन शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकवताना दिसताय. खरं तर हे चित्र आपण याआधी अनुभवलं असेल, बघितलंही असेल, मात्र ते मूल आईच्या हातात असायचं. मात्र काळ बदलला, जसा काळ बदलला आणि तसाच सगळ्या गोष्टी बदलताना दिसतायत आणि तोच बदल या बापानंही स्वीकारलाय. आपल्या तान्हुल्या बाळाला कुशीत घेऊन चक्क फळ्यावर लिहिताना हा बाप दिसतोय. हा बाप सध्या सोशल मीडियावर तर गाजतोच आहे आणि अनेक बापांना प्रेरणा सुद्धा देतोय. आपल्याला माहितच असेल की आयुष्यात प्रत्येकांच्या जीवनात काही ना काही अडचणी येत असतात, पण आपण त्यातून मार्ग काढून पुढे जाण्याचा प्रयत्न मात्र नेहमीच करत असतो. काही वेळा अडचणींचा डोंगर इतका मोठा असतो की काही वेळ अशी येते की त्यांच्यासमोर कमी पडू की काय असाही विचार अनेकांच्या मनात येत असतो. पण हा फोटो त्या सगळ्यांना सकारात्मक विचार करायला भाग पाडतो. एक हृदयस्पर्शी फोटो म्हणून या फोटोला सध्या वाव मिळतीये. बाळाचा जन्म होताच बाळाच्या आईचा मृत्यू झाला आणि त्यानंतर सारा भार या वडिलांवर पडला. हे वडील त्यातूनही हल्ले नाही किंवा त्यातूनही या वडिलांनी नवा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. या वडिलांनी एकेरी पालकत्व स्वीकारलं आणि आज ते सोशल मीडियावर सगळ्यांना सकारात्मक ऊर्जा देणारा फोटो घेऊन समोर आले. असं म्हणतात की स्त्रिया कुठल्याच क्षेत्रात कमी पडत नाही, त्या घरकामात असू दे किंवा ऑफिसमधल्या कामात. मात्र या बाबांनी सगळं दाखवून दिलंय की बापही कुठल्याच कामात कमी नाही आहे किंवा कुठल्याच क्षेत्रात कमी पडू शकत नाही.